दलाली ना, 100 कोटीचं संपादकाचं घर असतंय काय? आणि भाजपमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी फक्त बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखव. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, नुकताच 4 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल प्रत्येकाला असं वाटतं की हा धक्कादायक निकाल लागलेला आहे. आता आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकजी केदार आहेत. दीपकजी केदार संपूर्ण महाराष्ट्र फिरतात आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी हेही विचारून घेणार आहोत की या 4 राज्यांच्या निवडणुकीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे. दीपकजी, काय सांगाल की नुकताच राज्याचा 4 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, आपली काय प्रतिक्रिया असेल? बांधलेली लोकशाही आणि लोकशाहीवरती झालेला बलात्कार याचे हे रिझल्ट आहे. ईव्हीएम हॅकिंगच्या बळावरती ही जिंकलेली निवडणूक आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पिढे वाटले जात आहेत, ढोल वाजवले जात आहेत, भाजपचे लोक उड्या मारत आहेत. नरेंद्र मोदीच्या जी काही व्यवस्था आहे आणि भाजपची जिथं जिथं व्यवस्था आहे तिथं दंगली आणि धार्मिक तेढ याच्या पलीकडं काहीच नाही आहे आणि ते लोकांना नको आहे. लोक खुश आहेत का? तर बिलकुल नाही आहे. पेट्रोल घ्या, डिझेल घ्या, महागाई घ्या, बेरोजगारी घ्या, कोणत्याच वर्गाचा या ठिकाणी सध्या या व्यवस्थेवरती विश्वास नाही. मग निवडणुका जिंकतायत कशा? ते ईव्हीएम शिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून हा विजय ईव्हीएमचा विजय, लोकशाही एवढी गच्च बांधलेली आहे की यांना 100% त्या ठिकाणी विश्वास आहे की आम्ही ईव्हीएमच्या बळावरती लोकसभेत सुद्धा येणार आणि महाराष्ट्रात सुद्धा येणार आणि त्याच ईव्हीएमच्या भरोशावरती यांचा असणारं हुकुमशाही आणि हिटलरशाही आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना चॅलेंज करतो की तुम्ही आजचे दिन आणलेत, नाही आणले. तुम्ही राजस्थानमध्ये आलात, त्या राजस्थानमध्ये 9 वर्षाच्या इंदर मेघवालला केवळ शाळेतल्या मटक्यातलं पाणी पिला म्हणून त्या ठिकाणी मारून टाकलं. जितेंद्र मेघवालनी मिशा ठेवल्या म्हणून त्याला सुरतहून 50 लोकांनी येऊन मारून टाकलं. सगळ्यात जास्त दलित अत्याचार आदिवासी अत्याचार राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये झाले. तिथं तुम्ही निवडून कसं काय आले? निवडून यायचं त्या ठिकाणी फक्त ईव्हीएम मशीन आहे. केंद्रानी भूमिका घेतली नाही, राज्याचं सरकार तिथं काँग्रेस जरी असलं तर काँग्रेसने सुद्धा भूमिका घेतलेली नाही. आणि सध्या देशात दलित, आदिवासी, मुस्लिम आणि गरीब हा काँग्रेस आणि भाजप या दोघांच्याही विरोधात आहे. त्याच्यामुळे हे दोघंही या ठिकाणी रडारवर आहेत आणि भाजपमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी फक्त बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवा. मी म्हणाला की ईव्हीएम मशीन हॅक करून हे सत्तेवर आलेले, परंतु ईव्हीएम मशीन जे आलेले आहे ही काँग्रेसच्या काळात आलेली आहे. मग काय काँग्रेसने आणली, ठीक आहे. काँग्रेसचीच आता मागणी ना ईव्हीएम हटावं म्हणून, काँग्रेसचीच मागणी आहे. त्याच्यामुळं ईव्हीएम हटलं पाहिजे. ईव्हीएम ही लोकशाही उद्ध्वस्त करणारी प्रणाली आहे. काँग्रेसने आणली, घोडचूक केली, त्याच्याच गळ्यात पडली. ते काँग्रेसचं असणारं एक ते फेल्युअर आहे की त्यांनी ईव्हीएम आणून हुकुमशाही आणलेली. त्याच्यामुळे ईव्हीएम हटलं पाहिजे. काँग्रेसने 2 टर्म ईव्हीएमवरच निवडून आलेले आणि ते BJP 2 टर्म होत झालेली आहेत, ते पण ईव्हीएमवर निवडून आलेले. त्या मधल्या 2 टर्म म्हणजे जवळपास 20 वर्षे ईव्हीएम आपण वापरतो आणि ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढा ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन व्हायला पाहिजे तेवढी सामाजिक संघटना, राजकीय संघटना करताना दिसत नाहीत. काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात जास्त जर आंदोलन कशावर झाले असतील तर ईव्हीएम हटवण्यासाठी झाले. पण गोदी मीडिया आहे राज्यामध्ये, त्यांची पक्षाची मीडिया बसलेली आहे, ते आंदोलनं दाखवत नाहीत. आम्ही प्रत्येक आंदोलनात आमची ती मागणी ईव्हीएम हटाव, ईव्हीएमचं दहन केलं, ईव्हीएम जाळलं गेलं. आपल्याला आठवत असेल तर मुंबईच्या एका रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन फोडून टाकली. का तो मुद्दा देशाचा झाला नाही? त्या ठिकाणी हा मुद्दा पटलावरती आहे पण ते दुर्लक्षित केला जातो जाणीवपूर्वक. मीडिया आणि काही राजकीय संघटना, काही सामाजिक संघटना जी मीडियाची नेहमी मीडियामध्ये नेहमी असतात, त्यांच्यामध्ये उदासीनता दिसते का? आणि दिसते तर का दिसते? दलाली ना, 100 कोटीचं संपादकाचं घर असतंय काय? हे नरेंद्र मोदींची व्यवस्था आल्यावर संपादकाचे घरच जर 100-100 कोटीचे झाले
स्टुडिओ करोडो रुपयाचे झाले तर ते काय दाखवणार आहे जनतेचे प्रश्न आणि ईव्हीएमचे आंदोलन आहे. त्याच्यामुळं ट्रॅप आहे. लोकसभेला सुद्धा भाजप येणार आहे. फक्त माझं एकच मत आहे की त्यांनी जास्त फुसारक्या मारू नये. लयच लोकांचं आम्ही भलं केलं असंही दाखवू नये. विकासांच्या नावाच्या गप्पा मारू नयेत. सगळ्यात मोठं जाचक असं हुकुमशाही सरकार तेच आहे. त्यामुळं त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी फक्त त्यांच्या बुडात दम असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवा. बरोबर, तुमचं म्हणणं की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या ही तुमची महत्त्वाची मागणी आहे आणि प्रमुख मागणी आहे. तरीही ह्या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल पाहता येऊ घालतला आपण काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुका लागणार आहेत, तर त्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल, निकालावर काय परिणाम होईल? निराश आहे. ओपन ओपन निराश आहे की हे मशीनच्या भरोशावर निवडून येणार आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा किंतु परंतु चालणार आहे. पैशाच्या बळावरती निवडून येणार आहेत. पक्ष जे निवडणूक आयोगाकडलं रजिस्टर पक्ष आहेत, रोकी नावाचा कायदा आणला आहे त्याने, त्यातून असणारे अनेक पक्ष उडवलेत. नवीन पक्ष रजिस्ट्रेशन होणं बंद झालेलं आहे. जे जुने पक्ष होते त्यांना असणाऱ्या हिशोबाच्या नावाखाली अनेक छोट्या मोठ्या गोष्टीच्या नावाखाली बंद करून टाकलं. 17,000 कोटी रुपये एका राज्यात निवडणूक आयोगाने पकडलेत. तर एवढे जर पैसे निवडणुकीत वापरले जात असतील तर हा पैसा आणि ईव्हीएमची मशीन, साम नाम दंड भेद नीती, हे स्टेटमेंट आहे देवेंद्र फडणवीसचं महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या अगोदरचं. ते सामदान नाम दंड भेद नीती वापरून मग त्याच्यात हॅकिंग आलं, पैसा आली, नैतिकतेच्या गप्पा त्यांनी करू नयेत, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र होणार आहे, 100% होणार आहे. निराश आहे लढणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुद्धा ते हॅकिंगचा प्रयोग करणार असे आम्हाला शंका आहे. आता हे सगळं तुम्ही परिस्थिती सांगितलेली आहे की हॅकिंग होणार आणि बीजेपीचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोक निवडून येतील असं वाटतं, काय सोल्युशन याचं ते काय वाटतं? नाही, ते काही केलं तरी आम्ही असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काय आंदोलनाचा अधिकार आहे, सत्ता आली आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार, नैतिकतेच्या बळावरती आम्ही लोकशाहीला मजबूत करण्याचा प्रयत्न करणार, ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन आणखी तीव्र करणार, लोकांच्या सेंट्रलाइजमध्ये या ठिकाणी ईव्हीएमचा मुद्दा आणणार, संविधान संपवण्याचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा जनतेच्या पटलावरती घेऊन जाणार आहे आणि या ठिकाणी त्यांच्या विरोधात माहोल बनवणार. शेवटी सत्ता जरी आली तरी त्या विरोधात बाबासाहेबाचं जे काही आंदोलनाचं शस्त्र आहे ते पॅन्थर स्टाईलने उभा करून सत्तेची मस्ती जिरवण्याचं काम आम्ही करणार आहे. पण आम्ही सत्ता या ठिकाणी प्रयत्न करतोय की येऊ नये आणि त्यासाठी लोकांची जनजागृती करतोय. लोकांचा ईव्हीएमच्या विरोधात सुद्धा एक वातावरण तयार करण्याचा अजेंडा देशव्यापी राज्यव्यापी करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद दीपकजी. आपण चार राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि एकंदरीतच ईव्हीएमच्या मशीनवरती जी रोखटोक भूमिका मांडली त्याबद्दल पुन्हा एकदा जागृती निश्चित आभार, धन्यवाद.